नमस्कार मित्रांनो, आज 20 एप्रिल 2021। आज दिवसभरात आणि संध्याकाळी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह तसेच ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे। छोटीशी अपडेट आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ नक्की कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। नेमका हा पाऊस कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे याविषयी व्हिडिओला सुरुवात करण्यावर एक छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर शेतीविषयक टेक्निकल माहिती तसेच हवामान अंदाज दररोज बघण्यासाठी चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता। तर एक थोडक्यात जाणून घेऊया, आज दिवसभरात मुख्यत्वे करून दुपारनंतर कोकण विभागामध्ये तुरळक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे। हा पाऊस सर्व भागामध्ये नाही, तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो। त्याचबरोबर नागपूर विभागामध्ये किंवा विदर्भाच्या काही परिसरामध्ये आपल्याला जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे। तो म्हणजे हा जो परिसर आहे मित्रांनो, या परिसरामध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इतरत्र मित्रांनो, ढगाळ वातावरण आपल्याला महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे, तर काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। चला तर बघूया विदर्भाच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आज दिवसभरात मुख्यत्वे करून दुपारनंतर असणार आहे। तर तो भाग आहे मित्रांनो गडचिरोली, चंद्रपूर वगैरे हा जो परिसर दिसतो आहे, या परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे। विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्याचबरोबर देसाईगंज, तर भंडाऱ्याचा काही भागामध्ये मुख्यत्वे करून भंडाऱ्याचा जो काही पूर्वी भाग आहे, पूर्वी भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे हलक्या ते मध्यम। गोंदियामध्ये हलक्या ते मध्यम विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असणार आहे, परंतु जास्त काही जो जोर असणार आहे तो देसाईगंज, गडचिरोली, चंद्रपूरचा काही भाग, मुख्यत्वे करून पश्चिमी भाग, पूर्वी भाग, पूर्वी भागामध्ये जोरदार, तर तुरळक भागामध्ये वादळी वाऱ्यासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। विजांचा कडकडाट तसेच ढगांचा कडकडाटसुद्धा या भागांमध्ये बघायला मिळेल। आसिफाबादमध्ये थोडासा जोर कमी असेल हलका, ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। तर मित्रांनो, आज दिवसभरात सर्वात जास्त पाऊस याच परिसरामध्ये आहे, तुरळक भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह या पावसाची शक्यता असणार आहे। तर इतरत्र मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बघितलं तर दुपारनंतर 3 ते 4 नंतर आपल्याला ठिकठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते, परंतु पावसाची फार काही शक्यता नाही आहे। परंतु तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला काही ठिकाणी नाकारता येत नाही शक्यता, परंतु कुठेही जोरदार पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही। धन्यवाद, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद, चला भेटूया शेवटी सोबत, तोपर्यंत नमस्कार।